कुठे कुठे आहे काचर? काचर कुठे उतरायला बाकी लावायची काय होते रे वेळानं असं केल्यावर उतार असल्यामुळे पाणी बरोबर येतो का खाली अशा एका झाडाला पण तीन तीन बाटले लावायचे आणि ही जी सुतळी आहे का नाही आपण खाली पर्यंत ठेवलेली ती पूर्ण पाणी इथं पर्यंत आणते आणि मग काय होते मग झाड आपलं काय राहते वल्ल राहते खाली मुळाला आता ही सुतळीनं काय होते काय होते इथं खाली काय दिसते बघा टिपकलेलं दिसत का नाही पाणी खाली पडतं बरोबर आणि एक 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 थेंब म्हणजे हे पाणी आपल्याला दोन दिवस जात दोन दिवस झाड कसं राहतं ओलं राहतं का नाही मग हळूहळू पाणी मिळाल्यानंतर हो की नाही आणि पाणी पण आपलं वाचतं आता हे पाणी ह्या बाटलीतलं पाणी गरम होऊ नये म्हणून काय करायचं हे ज्या आपल्या बाजूला परिसरामध्ये गवत आणतं का नाही ते आपण उपटलं वाळलेलं गवत ते वाळलेलं गवत ह्याला ह्याच्यावर अंथरून घ्यायचं चला बरं बघा असं अंतरायचं हे झाकून टाकायचं त्या बाटलीला बिलकुल उघडं ठेवायचं नाही हळूहळू हळू दोन दिवसाला आपण बाटल्या भरायच्या दोन दिवस झाले ना चेक करायचं आणि पुन्हा पाणी द्यायचं ह्याला पाणी स्नेहग्राम मध्ये ना मुलांना आम्ही झाड वाटून देणार आहोत त्याचा फायदा काय होईल की मुलं प्रत्येक जण आपापलं झाड काळजीनं जोपासतील आणि प्लस मुलांना आम्ही हेल्थ कार्ड देणार आहोत झाडाचं त्याच्यामुळं ना मुला झाडांची वाढ कितपर्यंत झाली हे आपल्याला नमूद करता येईल